हॅलो चिल्ड्रन टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश फ्रॉम स्टँडर्ड फोर युनिट टू मुन्नूज मॅथ्स पेज नंबर ट्वेंटी टू अँड ट्वेंटी थ्री लूक लिसन केअरफुली अँड ॲक्ट पहा लक्षपूर्वक ऐका आणि त्यानुसार Kara. Now, I am going to read aloud a paragraph from our book. Look at it carefully. It has some pictures and numbers. I will read the words and stop at the pictures and numbers. You have to say the words for them at the right time. This is how we will read together. रेडी आपल्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये काही उतारे दिलेले आहेत त्या उतऱ्यांचं मी आता वाचन करणार आहे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे या उतऱ्यांमध्ये काही चित्रे आणि काही संख्या दिलेल्या आहेत मी शब्दांचं वाचन करेन आणि ज्या ठिकाणी चित्र आणि संख्या असतील त्या ठिकाणी मी थांबेन तुम्ही त्या चित्रांसाठी असलेला शब्द योग्य वेळी म्हणायचा आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी नंबर्स आहेत संख्या आहेत तेही तुम्ही योग्य वेळी म्हणायचं आहे प्रकारे आपल्याला एकत्र असं वाचन करायचं आहे तयार आहात ना मग सगळे पॅराग्राफ ए मुन्नूज मदर टोल हर टू गो टू द मार्केट I need half a kilo each of potatoes and tomatoes, three lemons, a piece of ginger, and some chillies. Take this bag and this 100 rupees note. Be careful and come back before 5. Munnu brought the potatoes, the tomatoes, four lemons, and some chilies. I did not get any ginger, Munnu said. Never mind, said her mother. Paragraph B Munnu's uncle gave her a packet of biscuits munnu cut the packet open there were 12 biscuits in the packet munnu gave 2 of them to her uncle one to her mother and one to her father she ate 2 biscuits herself then she gave her cat and her dog one biscuit each. Then, how many biscuits were left? Four biscuits were left. Paragraph C Munnu saw some strings of flowers in the market. She brought ten strings. And counted the flowers in each. There were 40 flowers in 7 strings, 44 flowers in 2 strings, and 36 in the last string. There are 400 flowers in all, she said. Is she right? मेक अ लिस्ट ऑफ ॲज मेनी थिंग्स ॲज यू कॅन यूजिंग द टेबल बिलो दिलेल्या तक्त्याचा वापर करून शक्य होतील तेवढ्या वस्तूंची यादी तयार करा प्रत्येक तक्त्यातील प्रत्येक रकाळ्यातील एका वेळी एक एक शब्द निवडून यादी पूर्ण करा ए, ए हे उपपद आहे टू हा नंबर आहे फाईव हा नंबर आहे पॅकेट पुडा बंच घड किंवा गुच्छ सॅक्स पोते किलोग्रॅम्स वस्तूचे वजन मोजण्याचे माप लिटर्स द्रवपदार्थ पातळ पदार्थ, पदार्थ मोजण्याचे माप मीटर्स वस्तूची लांबी मोजण्याचे माप लंप वस्तूचा तुकडा ओ एफ ऑफ कॅन्डल्स मेणबत्त्या बुक्स पुस्तके ग्रेप्स द्राक्षे पेन्सिल्स पेन्सिली ऑईल तेल मिल्क दूध शुगर साखर सॉल्ट मीठ फ्लॉवर्स फुले बटर लोनी, फ्लर पीठ क्लॉथ Covered, ribbon feed rice tandoor, a packet of candles, a bunch of flowers, two sacks of flour, two kilograms of rice, five liters of oil, two meters. Of cloth, a packet of salt, a packet of books, a bunch of grapes, 5 liters of milk, a lump of butter, a packet of pencils. Make a shopping list that has 10 things in it. बाजारातून विकत आणण्यासारख्या दहा वस्तूंची नावे लिहा फ्रूट्स टूथपेस्ट शुगर सोप राईस व्हीट फ्लोअर टी क्लोथ्स बिस्कुट्स पल्सेस